नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका बँक निफ्टीच्या डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनवू शकते, कशा पद्धतीनं सपोर्ट आणि रेझिस्टन्स बँक निफ्टीमध्ये काम करतोय, आणि उद्यासाठी बँक निफ्टी ट्रेड करायचं असेल तर कुठल्या लेवल्सवरती तुम्ही ट्रेड करायला पाहिजे याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो करत असतोय. चला तर मित्रांनो मग सुरू करूया डायरेक्ट विषयाला. मित्रांनो आज मी बँक निफ्टीचे जे कॉल दिले होते त्याचा परफॉर्मन्स एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला जर आपल्या प्रीमियम ग्रुप जर जॉईन करायचा असेल टेलिग्रामचा तर त्या ठिकाणी नक्कीच त्याचा बेनिफिट जो आहे तो होईल. मित्रांनो सकाळी जो आहे तो बँक निफ्टीचा 3600 पीई जो आहे तो मी काय केला होता 160 वरून त्या ठिकाणी बाय करायला सांगितला होता. तो 9:16 बाय करायला सांगितला होता. तो 9:19 ऍक्टिव्ह झाला होता आणि त्याचा एसएल जो आहे तो 240 एसएल होता. ओके तर ह्या पुट मध्ये काय झालं बघा, 160 176 गेला आणि त्यानंतर मी त्याचा एसएल जो आहे तो 150 ला होता आणि कुठल्याही परिस्थितीत एसएल बदलू नका आणि 10 एसएल आहे असं सांगितलं होतं. ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला 160 to 183 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती काय झाली होती त्या ठिकाणी भेटली होती. आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते रिव्हर्स केलं होतं आणि 150 ट्रेलिंग एसएल जो आहे तो 10 एसएल आपला हिट झाला होता. मित्रांनो 9:33 मी बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन नुसार सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो टिपिकल रेंज बॉन्ड असेल आणि एक्झॅक्ट त्याच पद्धतीचं ऑलमोस्ट बँक निफ्टीचं बिहेवियर जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी होतं आणि छोटे छोटे टार्गेट घेऊन काय करा बाहेर पडा असं देखील मी त्या ठिकाणी सांगितलं. मित्रांनो बँक निफ्टी जो आहे त्याचा डाऊन साईड ओपन कुठून होईल, 34,466 खाली जर बँक निफ्टी गेला तर त्याचा डाऊन साईड ओपन होईल असं म्हणून काय केलं होतं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि मित्रांनो आजचा बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय तो काय तयार केलाय हे पण एकदा बघून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर हे मार्केटमध्ये काम करत असताना नेमकं एक्झॅक्ट कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे, कुठल्या लेवल्सवरती ट्रेड टाकला पाहिजे, ट्रेड टाकत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. तर मी आज जे बँक निफ्टीला शॉर्ट करायला सांगितलं होतं हे कुठून सांगितलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये, आता जो सपोर्ट रेजिस्टन्स ऑप्शन चेन मध्ये जे चेंजेस झाले होते त्याच्यानुसार मी तुम्हाला टेलिग्रामला सकाळी सांगितलं होतं. किती वाजता सांगितलं होतं तर या ठिकाणी 9:46 सांगितलं होतं की 34,466 खाली सेल करायचं. आणि मित्रांनो आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे तो आहे 34,533 म्हणजे आपल्या लेवलच्या खाली बँक निफ्टी गेलेला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे ट्रेडिंग करत असताना आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी. तर मित्रांनो त्यानंतर बँक निफ्टीमध्ये काय झालं ते बघा. तर या ठिकाणी बँक निफ्टीचा जो आहे तो सपोर्ट बँक निफ्टी त्याच वेळेला सांगितलं की बँक निफ्टी जो आहे तो या ठिकाणी सपोर्ट लेवलला आहे म्हणून सांगितलं होतं. आणि त्यानंतर मी बँक निफ्टी 35,100 सीई जो आहे 3 June बाय करायला सांगितलं होतं 360 हा वेट फॉर ऍक्टिव्ह म्हणून सांगितलं होतं. त्याचबरोबरच्या लेवलच्या डायरेक्शन देखील दिल्या होत्या आणि जो सीई बाय करायला सांगितलं होतं 360 to 380 मुवमेंट दिली होती आणि त्याचा एसएल जो आहे तो मी 155 हा एसएल खूप वेळानं हिट झाला होता बघा. आणि ऍक्च्युली परत काय झालं तुम्हाला पण माहिती आहे तो भाग तो सोडून द्या. त्यानंतर मित्रांनो मी बँक निफ्टी 34,600 पी परत एकदा काय केलं होतं या ठिकाणी बाय करायला सांगितलं होतं. ह्या 34,600 पीई मध्ये आपल्याला किती पॉईंटची मुवमेंट मिळाली तर 143 बाय करायला सांगितलं होतं. 143 तो 177 हाय जो आहे तो त्याने केला होता आणि इथं देखील 150 एसएल घेऊन काय केलं होतं मी तुम्हाला बाहेर पडायला सांगितलं. मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करायचं असेल, तुमची सायकोलॉजी डेव्हलप करायची असेल, तुम्हाला मार्केटला समजून घ्यायचं असेल तर मी काही चार्ट देखील काय करतो तो त्या ठिकाणी शेअर करतो आणि एक्झॅक्ट ह्या चार्टवरती मार्केटने काय केलं त्या ठिकाणी रिॲक्ट केले. आणि त्याच वेळेला सांगितलं होतं मित्रांनो बाबा 11:43 म्हणजे 12:15 सांगितलं होतं की बाबा मी दुपार 1 तुम्हाला कॉल टाकेल आणि एक्झॅक्ट मित्रांनो 2:07 मी हाय म्हणून मेसेज टाकला. त्यानंतर 2:09 मी एक सीई बाय करायला सांगितलं होता, पीई बाय करायला सांगितलं, सॉरी बँक निफ्टी 34,900 पीई बाय करायला सांगितलं होता. वेट फॉर ऍक्टिव्ह 20 एसएल होता. आणि मित्रांनो इथं झालं काय ते सांगतो मी, इथं बाय अगेन असं का म्हटलं होतं मी टाईप करत असतो ना तो 80 म्हणजे ऑलमोस्ट 10-20 खाली होता तो ऑप्शन. मी टाईप करत असतो ना तो 80 ला एंट्री टाकत होतो तो 80 ला गेला पण आणि तिथून खाली पण आला 20 लगेच विदिन फ्रॅक्शन. म्हणजे बघा 9:14 म्हणजे 2:09 हा ऑप्शन मी टाकला होता बाय करायला पी. त्यानंतर तो 1 मिनिटामध्ये ऍक्टिव्ह होऊन त्यांना अक्षरशः एसएल हिट केलं होतं पण ऑलमोस्ट कुणीही तिथं एंट्री घेतली नव्हती हे खूप महत्वाचं होतं. आणि लगेच मी 1 मिनिटात सांगितलं की हा बाय करायचा, वेट करा पण बाय करा आणि एक लॉटनं बाय करा. मित्रांनो हा ऑप्शन जो हाय तयार केला 80 आपण बाय करायला सांगितलं होता. 80 जो ऑप्शन बाय केला होता त्यानं 174 हाय तयार केला होता. इथे 174 हाय तयार केला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि इथं आपण त्याला प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. मित्रांनो परत अजून एक खूप महत्वाचा आहे, मी बँक निफ्टी 35,000 सी बाय करायला सांगितलं हा एक्झॅक्ट 3:05 बाय करायला सांगितलं होतं. पण इथे एक गडबड झाली, खूप मोठी गडबड अशी झाली की मी हा ऑप्शन दिला, कॉल दिला की बाबा तुम्हाला काय करायचं इथं
बाय करायचं, किती वाजता बाय करायला सांगितलं तर हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण का तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात तुमच्या टेक्निकपेक्षा जास्त. 3:05 बघा, 3:05 बँक निफ्टी कुठं होता, हा बँक निफ्टीचा चार्ट आहे, सॉरी त्या ऑप्शनचा चार्ट तुमच्या समोर मी घेतो. 3:05 या ठिकाणी मी मार्किंग करतो, म्हणजे तुमच्या ते क्लिअरली लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीने तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ऍक्च्युली तिथं ट्रेड करायचं होतं. तर 3:05 जी लाईन आहे, आणि मित्रांनो झालं काय ते सांगतो मी, तर प्रॉब्लेम काय झाला होता ते सांगतो. आणि हा ऑप्शन जो आहे तो ऍक्टिव्ह झाला एक्झॅक्ट इथं, काय म्हणतोय मी, हा इथं ऍक्टिव्ह झाला एक्झॅक्ट या ठिकाणी तो ऍक्टिव्ह झाला. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर काय झालं की हा 155 गेला होता इथं, हा सॉरी फक्त 55 गेला होता या ठिकाणी. आणि 55 गेल्यानंतर 1 मिनिट ऑलमोस्ट तो प्रीमियमच हलतला बंद झाला होता, झिरोदामध्ये प्रीमियम हलत नव्हता लवकर. आणि त्यानंतर एक स्पाइक खूप फास्ट आली होती, आणि मी ट्रेलिंग स्टॉप लॉस तोपर्यंत वरती आणला होता 35, आणि एक्झॅक्ट 1 SL हिट केला. आणि तिथं थोडं कन्फ्युजन झालं होतं, कारण का मार्केटमध्ये वोलॅटिलिटी थोडी जास्त वाटली, म्हणून मी काय सांगितलं की बाबा तुम्ही एक्झिट करा. मित्रांनो हा ऑप्शन परत 40 खाली 2-3 रुपये सुद्धा गेला नाही पुढले 7 ते 8 मिनिट, आणि त्यानंतर हा ऑप्शन जो आहे तो ऑलमोस्ट काय झाला होता डबल. पण मला इथे एवढं सांगायचं कशावरती माहिती का, तिघ ते चौघ जण असे होते ज्यांनी अक्षरशः ज्यामध्ये 500 क्वांटिटीचं बाईंग केलं होतं, आणि चांगलं जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो काय केलंय त्या ठिकाणी कमवलं. म्हणजे काही लोक डायरेक्शन मी सांगितले की बाबा इथून बाय करायचं, मग जरी माझा एसएल कसं असतं खूप छोटा असतो, 15-20 पॉईंट 10 पॉईंट काय काय वेळेला मी एसएल होतो. मग ते एसएल जे लोक अनभ्यस्त होते त्यांना माहित होतं की बाबा हा सरचा एसएल जरी हिट झाला असला तरी सरनं डायरेक्शन सांगितले, कॉल बाय करायला सांगितलं, ह्याचा अर्थ काय, सरनं ऑप्शन चेन बघून, ओपन इंटरेस्ट बघून, चेंज इन ओआय बघून, काय ना काय ऑप्शन चेन मध्ये सरनं बघितलंय, म्हणून हा सीई काय करायला सांगितलंय 35,000 बाय करायला सांगितलंय. त्यातल्या तिघा ते चौघांनी ऑलमोस्ट त्याच्यामध्ये एंट्री घेतली आणि जबरदस्त त्यांनी प्रॉफिट पण कमवलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो आता सर्वात महत्वाचं काय उद्यासाठी, आता उद्या आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर कुठं ट्रेड करायचं, तर मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे हे कुठं झालंय, तर आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 35,134 झालंय. आणि हे क्लोजिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो, काय म्हणतोय मी, हे क्लोजिंग जे आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण का पाठीमागच्या काही दिवसापासून जो मागचा बँक निफ्टीचा जो लो तयार झाला 19 एप्रिलला, तेव्हापासून हे हायएस्ट क्लोजिंग आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं तुम्हाला कम्पॅरिझन कशाशी करावं लागेल निफ्टीशी, कारण का निफ्टी जो आहे सध्या कुठं आलाय तर त्याच्या लाईफ टाईम हायच्या जवळ एक्झॅक्ट आलेला आहे लक्षात घ्या. आणि निफ्टी जो आहे तो आजचा क्लोजिंग कुठं आहे निफ्टीचं, तर एक्झॅक्ट डॉट ज्याला म्हणतो ना हे डॉटच्या वरती आलंय, म्हणजे एक्झॅक्ट प्रिव्हियस जो क्लोज होता निफ्टीचा लाईफ टाईम हाय त्याच्या वरती येऊन क्लोज झाले. म्हणजे ऍक्च्युली त्याची एक शॅडो आहे, तर शॅडो जी आहे ती ऑलमोस्ट 15,242 हाय आहे, आणि आजचा बँक निफ्टीचा जो हाय तयार केलाय तो 15,383 म्हणजे थोडं आहे. मग बघा बँक निफ्टी जर एवढा वरती गेला असेल तर बँक निफ्टी लाईफ टाईम हायला काय जायला नको, बरोबर आहे. मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं की बँक निफ्टी जो आहे तो लाईफ टाईम हायकडे जरूर प्रवास करणार आहे, आणि त्यासाठी हे क्लोजिंग जे आहे ते आजचं खूप महत्वाचं आहे, हे पहिल्यांदाच. आणि उद्या मित्रांनो फ्रायडे आहे, फ्रायडेला मार्केट जे आहे ते नेहमी तुम्हाला सरप्राईज करतं, तुमचे जे इस्टिमेट असतात ही सर्व इस्टिमेट तिथं बीट केली जातात, आणि तिथं कुठलीही तुम्हाला संधी दिली जात नाही फ्रायडेला बऱ्याच वेळेला. एक तर टिपिकल रेंज बाँड मार्केट राहतं, नसेल तर वन साईड खूप थोडा थोडा मार्केट खाली जातं, कंटिन्यू अपसाईडला किंवा डाऊन साईडला मार्केट ते काय होत असतं त्या ठिकाणी जात असतं. मग ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर ही ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटी कुठून आहे, कशी आहे, हे काय करूया आपण या ठिकाणी बघूया. म्हणजे तुम्हाला हे नोंदी घ्या, त्या तुम्ही काय करा ठेवा, म्हणजे ह्या लेवल तुमच्यासाठी खूप महत्वाचे. मित्रांनो बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे ते ऑलमोस्ट पाठीमागच्या काही दिवसाच्या एकदम टॉपला येऊन क्लोजिंग झाले, हे आपल्यासाठी एक चांगलं सिग्नल आहे. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीसाठी जो सपोर्ट बनतोय हा सपोर्ट कुठं बनतोय हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण का बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचं असेल तर ह्या लेवल काही ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत तुझ्यासाठी. मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं जे ओपनिंग आहे ते 35,134 आहे. उद्या बँक निफ्टी ओपन कुठं होतं हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला, काय म्हणतोय मी, बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला डायरेक्ट 35,300 किंवा 35,400 आसपास जर बँक निफ्टी ओपन झाला, आणि बँक निफ्टी पहिल्या 5 मिनिटांमध्ये जर डाऊन साईडला आला नाही तर बँक निफ्टी तुम्हाला सलग पुढल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये 200 ते 300 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते गॅरंटेड देणार आहे. काय म्हणतोय सांगा मी, अट काय आहे ते पहिल्यांदा लक्षात द्या. उद्या जर बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन झाला, कुठं गॅप ऑफ ओपन झाला, साधारणतः 35,300-35,400 आसपास जर ओपन झाला, आणि ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटांमध्ये जर बँक निफ्टी डाऊन साईडला आला नाही, ओपन झाल्यानंतर कंटिन्यू अपसाईडला जर चालला
तर पुढल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये बँक निफ्टी तुम्हाला ऑलमोस्ट 200 ते 300 पॉईंटची मुवमेंट रॅली जी आहे ते काय करेल त्या ठिकाणी अपसाईडला. पण बऱ्याच वेळेला मित्रांनो आतापर्यंत हिस्टॉरिकल असं लक्षात आलं की ज्या ज्या वेळेला बँक निफ्टी एका महत्वाच्या लेवलच्या वरती गॅप अप ओपन होतो त्यावेळेला साहजिकच त्या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल किंवा डाऊन साईडला येण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त. पण उद्या असं होण्याची शक्यता कमी वाटते का, कारण का मंथली एक्सपायरी जी आहे उद्याची जून सिरीज उद्यापासून सुरू होईल आणि ह्या जून सिरीजचा बेस जो आहे तो खूप महत्वाचा असणार आहे. त्यामुळे मला असं एक वाटतं की बाबा माझं लॉजिक जे आहे त्यानुसार बँक निफ्टी जो आहे तो उद्या 34,861 खाली जायला नको आहे. जोपर्यंत बँक निफ्टी 34,861 खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शॉर्ट पोझिशन वगैरे बनवायचे नाही किंवा तिथं बेरिश पोझिशन जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बनवायचे नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्या आपल्याला जो बाय आहे हा कुठून बाय करायचा आहे तर ते पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे आता जे गॅप अप आणि गॅप डाऊनचं ते नोट करून ठेवा. पण एक नॉर्मल स्टेजला जर मार्केट उद्या ओपन झालं तर मला पहिली एंट्री जी घ्यायची मित्रांनो उद्या 33,000 मला पहिली एंट्री घ्यायची बँक निफ्टीमध्ये ती 35,386 वरती बँक निफ्टी निघाला तर मला पहिल्या टार्गेटसाठी काय करायचं काम करायचं. म्हणजे ह्याच्या वरती निघाला का मार्केट डेफिनेटली ट्रॅव्हल करायला सुरू करेल. पहिलं टार्गेट जे भेटेल तुम्हाला 35,480 पर्यंत बँक निफ्टी जरूर जाईल. म्हणजे ह्याच्या वरती जोपर्यंत जाणार नाही बँक निफ्टी 35,386 वरती तोपर्यंत तुम्हाला एक चांगली मुवमेंट भेटणार नाही. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीसाठी 35,540 हा जो एरिया असणार आहे 80 ते 40 तिथं थोडा हर्डल असेल रेझिस्टन्स असेल आणि हा जर एरिया क्रॉस केला मार्केटनं तर 35,540 वरती जर बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टी तुम्हाला 300 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते जरूर देईल. म्हणजे 35,890 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी जरूर उद्या जाण्याचा प्रयत्न करेल हे पहिल्यांदा लक्षात आहे. कुठं अपसाईडला जाताना हे मुवमेंट जे आहे ते असेल हे पहिल्यांदा लक्षात आहे. आणि मित्रांनो समजा जर बँक निफ्टी डाऊन साईडला यायला, काय म्हणतोय मी, बँक निफ्टी जर डाऊन साईडला यायला तर कुठं रोक येऊ शकतो बँक निफ्टी, काय म्हणतोय हे टार्गेट असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एक रेंज आहे ती काय केली इकडे वरच्या साईडला ड्रॉ केले. डाऊन साईडला तुम्हाला कुठं रोक मुवमेंट मिळू शकते तर डाऊन साईडला जे आहे ते मार्केट जर उद्या समजा 34,861 जर खाली स्लिप झालं तर 34,559 पर्यंत काय करेल त्या ठिकाणी बँक निफ्टी. आणि त्याच्या जर खाली बँक निफ्टी गेला तर त्यानंतर बँक निफ्टी जो आहे तो 34,000 काय होऊ शकतो त्या ठिकाणी येऊ शकतो. कारण का एकदा 34,559 ही रेंज बँक निफ्टीनं डाऊन साईडला जर ओपन केली तर तिथं काय होईल, कारण का 35,000 वरती बँक निफ्टी ओपन आहे आणि तिथून जर डाऊन साईडला असेल तर याचा अर्थ 35,000 कॉल रेटर खूप ऍक्टिव्ह आहे, त्याचा स्ट्रॉंग रेझिस्टन्स तयार होणार आहे. कारण का उद्या फर्स्ट डे आहे जो वीकली मंथली एक्सपायरीचा तो खूप महत्वाचा असतो. म्हणजे ह्या लेवलवरती काय करा तुम्ही त्या ठिकाणी मेनली ट्रेडिंग करा. म्हणजे ह्या 3 ते 4 लेवल जे आहेत त्या सांगितल्या त्या नोट करून ठेवा. ह्या लेवलला मार्केट काय करतंय ते बघा. मित्रांनो तुम्हाला जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर खूप सिम्पल अट जे आहे ते आपण काय केले हे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी ठेवले. तुम्हाला साधं सिम्पल काय करायचं आहे, युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी, तर मी झिरोदा आणि ऑपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी त्याची लिंक दिली आहे. त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा, तुमचं करा, तुमच्या फॅमिली मेंबरचं डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मला जस्ट कॉल करून किंवा मेसेज करून व्हॉट्सअपला सांगा की सर मी तुमच्या लिंकद्वारे डिमॅट अकाउंट ओपन केलंय, मला तुमच्या टेलिग्राम चॅनलला ऍड करा. तर तुम्हाला जरूर त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला ऍड केलं जाईल. झिरोदा आणि ऑपस्टॉक हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत, त्या दोन्हीपैकी कशामध्ये पण डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आम्हाला सांगा. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं मी शेवटच्या वाक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायला हे काय सांगायला हे काळजीपूर्वक आहे काही का तुम्ही. मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत जोडल्यानंतर तुम्हाला किती प्रॉफिट येईल ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. काय म्हणतोय मी, तुम्ही जर माझ्या सिस्टम नुसार जर काम केलं माझे सलग 2-3 SL हिट होतील. डोंट वरी, काळजी करू नका. पण तुम्ही त्याच्यावर कन्सिस्टन्सी विश्वास ठेवून काम करा. तुम्ही मंथली बेसिसवर एकही महिन्यामध्ये लॉस मध्ये जाणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. काय म्हणतोय मी, तुम्ही प्रॉफिट किती कमवाल हे मला माहित नाही पण गॅरंटीच्या सहज सांगतो मी तुम्हाला, तुमचा लॉस वीकली बेसिसवर मंथली बेसिसवर एकही रुपयाचा होणार नाही. कारण का आपण सगळ्यात महत्वाचं जे फोकस करतोय ऑप्शन ट्रेडिंग बँक निफ्टीमध्ये 20-25 पॉईंटचा SL घेऊन काम करतो. आणि आपला मित्रांनो तुम्ही बघितलं असेल जे लोक जॉईन झाले तरी 20 आणि 25 पॉईंटचा SL देखील आपला 10-15 मिनिटं हिट होत नाही. आणि दुसरं आपण जे कॉल देतोय, जेवढे कॉल देतोय मित्रांनो ते कॉल आपले कसे असतात माहिती का, एक विशिष्ट प्राइस सांगितलं असतं त्या प्राइसच्या वरून खरेदी करायचा असतो. आणि ते प्राइस देण्यासाठी ऑलमोस्ट 85% टाइम तुमच्याकडे 2-3 मिनिटाचा टाइम असतो. म्हणजे मी दिलेला कॉल 2-3 मिनिटं उशीर ऍक्टिव्ह होतोय. म्हणजे तुम्हाला तिथं सांभाळण्याची पोझिशन घेण्याची एक संधी मिळते, तुम्ही अलर्ट होता आणि तिथं तुम्ही एंट्री घेता आणि एस एल
ट्रिलिंग एसएल आपण युज करतोय, म्हणजे मार्केट जर बँक निफ्टी समजा वन साइड 500 पॉईंट वर गेलं एका स्टेप बाय स्टेप, तर आपण पूर्ण 500 पॉईंटचे उत्तर रॅली कॅप्चर करू शकतो. कसे? ट्रिलिंग स्टॉप लॉसच्या सहाय्याने. तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर जरूर तुम्ही काय करा, डीमॅट अकाउंट ओपन करा, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला तिथे डेफिनेटली शुअरली खूप चांगला बेनिफिट होईल. धन्यवाद. थँक्यू.